नमस्कार शेतकरी मित्रांनो, 50,000 अनुदानाच्या दुसऱ्या यादीची शेतकऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे। आपण ही खुश खबर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकऱ्यांसाठी खुश खबर, 50,000 अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। काही दिवसापूर्वी ही प्रोसेस बंद होती दुसऱ्या टप्प्याच्या यादीची। तर शेतकरी मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुश खबर समोर आली आहे। 2019-20-21 या 3 वर्षातील किमान 2 वर्ष आपले पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे। हे अनुदान शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळत आहे। अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील याद्या ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत। आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। शासनाने 23 नोव्हेंबर 2022 या याद्या बँकेला शासनाकडे सादर करण्याचे निर्देश म्हणजे आदेश देण्यात आले आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया केल्या जाईल, त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल। शेतकऱ्यांना हे अनुदान 3 टप्प्यात दिले जात आहे, ज्यामधील पहिली यादी 12 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केली होती आणि 20 ऑक्टोबरला अनुदान वितरित करण्यात आलं होतं। तर ज्यामध्ये शेतकऱ्यांची पहिली यादी 8,29,000 शेतकऱ्यांची यादी लागली होती आणि त्यांना 4,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले। शेतकऱ्यांची दुसरी यादीमध्ये 10,00,000 शेतकरी असणार आहेत आणि त्यांना 5,000 कोटी रक्कम वितरित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर होईल, त्यामध्ये 4,85,000 शेतकरी असतील आणि त्यासाठी अनुदानाची रक्कम 1,200 कोटी रुपये राहील। तर कशी पाहाल म्हणजे तुमची जी पात्रता आहे, 50,000 प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 50,000 अनुदान मिळणार का नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल, ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता, ज्यासाठी तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल। यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल, यावर तुम्हाला विचारलेली माहिती भरून तुमची कागदपत्रे तपासू शकता। तर शेतकरी मित्रांनो, 50,000 अनुदानाच्या दुसऱ्या यादीची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे। आता शेतकऱ्यांना लवकरच 50,000 अनुदान मिळणार आहे। याचा तिसऱ्या टप्प्यातील प्रोसेस, दुसऱ्या टप्प्यातील जेव्हा प्रोसेस होईल तेव्हा तिसऱ्या टप्प्याची प्रोसेस चालू होईल। ही माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे, त्यासाठी ही माहिती पुढे नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।